हाय एवरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवरात्री उपवास स्पेशल कोशिंबीर बघणार आहोत। दही आणि काकडीपासून बनणारी ही कोशिंबीर अगदी थंड असते आणि आता ऑक्टोबर हीट पण येतो आहे तर बनवायला काहीच हरकत नाही आहे। तर इथे मी दोन काकड्यांची सालं काढून ती किसून घेतलेली आहेत। तुम्ही बारीक कट करूनही घेऊ शकता आणि काकडी किसल्यानंतर आपल्याला त्याच्यातून जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यावं लागेल। त्यासाठी मी ही काकडी पिळून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत। तर साधारण इथे मी 3 मोठे चमचे दही वापरलेलं आहे, घट्ट दही आहे। दही पण मी घट्ट वापरलेलं आहे। यामध्ये पाणी जेवढं तुम्ही कमी वापराल तेवढीच कोशिंबीर घट्ट आणि चांगली बनेल। त्यामुळे या दोन टिप तुम्ही लक्षात ठेवा, एक म्हणजे काकडी किसून झाल्यावर ती पिळून घेणे आणि घट्ट दही वापरणे। आता याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या कुटून घातलेल्या आहेत। चवीनुसार सैंधव मीठ आणि 1/2 चमचा पिठी साखर वापरलेली आहे। साखरेमुळे एक कोशिंबीरला छानसा गोडवा येतो। त्याच्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे 2 चिमटी। त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही ही स्किप करा। सगळं साहित्य घातल्यानंतर आता आपण ही छानपैकी मिक्स करून घेऊ। तुम्ही हवं तर याला मागावून जिऱ्याचा तडकाही देऊ शकता। तर अशी ही आपली उपवासाची थंड थंड कोशिंबीर तुम्ही थालीपीठासोबत किंवा साबुदाण्याच्या वड्यासोबत एन्जॉय करू शकता। काकडी असल्यामुळे शरीराला तर थंडावा देतेच आणि त्याचबरोबर ही कुठल्याही ताटात असेल तर एक रिफ्रेशिंगपणा देते। तर या नवरात्रीच्या उपवासामध्ये अशी ही थंड थंड कोशिंबीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।